हाय फ्रेंड्स, मी जयंती वाघधरे. स्पॉटलाइटच्या दिवाळी स्पेशल भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आमच्या या नवीन घरात म्हणजे झी 24 तासच्या नवीन ऑफिसमध्ये काही सध्या छोटा पडदा गाजवणारे काही कलाकार माझ्यासोबत आहेत आणि ते आज आमचे पाहुणे म्हणून इथे आलेले आहेत. तुम्हा तिघांचंही मनापासून स्वागत आहे. प्रतीक्षा, ते अभिज्ञा आणि श्रेया, तुम्हा तिघांचंही मनापासून स्वागत आहे. सो दिवाळी आहे, दिवाळीचं सेलिब्रेशन आहे सगळीकडे आणि तुम्ही तिघीही खूप सुंदर दिसताय बाय द वे. आणि मला असं वाटतं, ॲक्च्युली आज मी तुम्हाला प्रश्न नाही करणार आहे. माझे सहकारी इथे बसलेले आहेत आणि खूप उत्सुक आहेत सगळेच तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी. मला असं वाटतं आपण थेट सुरुवात करूया का? येस, प्लीज कम. गिरीश जे आमचे अँकर आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी गिरीश अँकर आहे आणि झी 24 तासच्या या न्यूज रूममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. प्रत्यक्षात तुम्हाला पहिला प्रश्न आहे की दिवाळी म्हटलं की खूप सारा आनंद प्रत्येकाच्या घरात येत असतो. त्या आनंदाबरोबर सकस असं साहित्य देखील येत असतं. म्हणजेच काय, दिवाळी अंकाचं सगळ्यांना अगदी प्रतीक्षा असते. तुमचं लाईफ पार्टनर, जीवनसाथी, प्रसिद्ध लेखक प्रशांत दळवे आहेत. काय नवऱ्याचं काय गुण लागलाय की नाही, तुम्ही काय लिहिता की नाही? नाही, एकतर मला हे सांगायला खूप आवडतंय आणि खूप छान वाटतंय की आपल्या झीचा जो पहिला दिवाळी अंक आहे, झीचा दिवाळी अंक, तो पहिला प्रशांत त्याचा, म्हणजे तुम्ही आता सांगितलं की लाईफ पार्टनर प्रशांत माझा, म्हणजे माझे मिस्टर प्रशांत दळवी हे त्याचे एडिटर म्हणजे संपादक आहेत. आणि खूप मला वाटतं झीतल्या सगळ्यांनीच ती खूप मेहनत घेऊन तो अंक काढला आणि तो मला वाटतं स्टॉलवरती येण्याच्या पूर्वीच संपला, इतकी त्याला डिमांड आहे. आणि मला स्वतःला, म्हणजे दिवाळी म्हटलं जसं फराळ, जसं दिवे, जसं अनेक गोष्टी आपल्याला आठवतात, तसं मला पण दिवाळी म्हटल्यावरती पहिल्यांदा दिवाळी अंक आठवतातच. कारण की आपल्याला असं पोटाला अन्न हवं असतं, खाद्य, पण मेंदूलाही काहीतरी हवंच असतं. आणि त्यामुळे दिवाळी अंकांच्या शिवायची दिवाळी मी तरी इमॅजिन करू शकत नाही. आणि म्हणून मी स्वतः ते वाचतेच. आणि दिवाळी अंकात मी लिहिलेलं पण आहे काही काही वेळेला, आता तेवढं नाही होत असं लिहिणं, पण लिहिणं किंवा एक्सप्रेस करणं हा अतिशय छान भाग असतो आणि तो जेव्हा जमेल जसा जमेल तसा करत जावा आणि मीही करते. पण फक्त मला असं वाटतं एकूणच लेखकालाच मला असं वाटतं एक थोडीशी एक आळशी प्रवृत्ती असावी की जोपर्यंत खूप असं काहीतरी मनातून वाटत नाही तोपर्यंत ते एक्सप्रेस केलं जात नाही. आणि मला असं म्हणजे प्रतीक्षाताईंच्या म्हणजे तुमच्याकडून मी अनेक कविता ऐकल्यात, म्हणजे अनेक शोज अटेंड केले ज्यात तुम्ही छान कविता म्हणता, तर आजच्या दिवसात एक दोन ओळ कुठली तरी अशा आहेत, पण मला आता एकदम दिवाळीच्या दृष्टीने आठवते. हंबरून वासर आले चाटी जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे हंबरून वासराले. पुढचा प्रश्न विचारणारे माझे सहकारी रुपेंद्र. माझा प्रश्न अभिज्ञाला असणार आहे. हा, की तुमचा खुलता कळी खुली ना फारच फेमस झाला होता, बरं, त्यात तुम्ही निगेटिव्ह रोल केला होता. मग तुम्ही जेव्हा कुठे पार्टीला जाता, म्हणजे आता दिवाळी तर जाणारच, मग त्यावेळेला तुम्ही लोकांच्या मनात आहात की डोक्यात? मला असं वाटतं की खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युली हा. हो, माझा जो रोल होता तो खरा तर डोक्यात राहण्यासारखा आहे किंवा डोक्यात जाण्यासारखा आहे. पण म्हणजे जेव्हा मी कोणाच्याही प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटते तेव्हा त्यांना असं खूप वाटतं की माझा स्वभाव कदाचित तसाच असावा किंवा मी कदाचित तशीच असावे, त्याच्यामुळे ते पटकन येऊन माझ्याशी बोलत नाहीत किंवा काही कॉम्प्लिमेंट द्यायची असली तरी ते असे लांबून लांबून वगैरे. पण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधायचा मला एक योग येतो तेव्हा त्यांचं असं मत असतं की तुमचा जो अभिनय आहे आता मी तुम्हाला बघून म्हणू शकते की तो मनात भरण्यासारखा आहे, डोक्यात जाण्यासारखा नाही आहे. मला असं वाटतं की हिरोईन जी असते कुठल्याही मालिकेचं मुख्य पात्र, तर तिला लोक मनोमन प्रेम करतात, तिचं खूप कौतुक होतं. आणि की कितीही शोषिक आहे आणि कसं हिच्या बाबतीत असं झालं नाही पाहिजे जसं मानसीच्या बाबतीत झालं, तर मनोमन लोक प्रेम करतात, तर मनोमन हिला शिव्या घालतात लोक असं मी म्हणेन. आणि आय थिंक तीच तिच्या कामाची पोच पावती आहे की शी नीड्स टू बी हेटेड आणि ती ते बरोबर तिला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे स्वातीचा. स्वाती आहे,
कोणाला प्रश्न आणि काय प्रश्न विचार? श्रेयाला आहे. श्रेया, मी तुझी खरंच खूप मोठी फॅन आहे, म्हणजे प्रतीक्षा मॅमची पण आहे, कारण लहानपणापासून मी प्रतीक्षा मॅमला बघत आली आहे दामिनी सिरियलपासून. पण श्रेया, मला असं विचारायचं होतं की कार्यक्रमानिमित्त खरं तर देशात आणि परदेशात तुझे सतत दौरे होत असतात, खूप बिझी शेड्यूल असतं तुझं, मात्र तुझ्या कुटुंबासाठी तू वेळ काढणार आहेस काय दिवाळीमध्ये? काय प्लॅनिंग आहे तुझं? मी एक गोष्ट सांगू इच्छिते की 3.5 वर्ष आमचा शो चालू आहे, पण दिवाळी आणि गणपती असे दोन सण आहेत जे आम्ही खूप प्लॅन करून त्यावेळेला सुट्टी घ्यायचीच, बिकॉज इतर कुठल्याही सणांना आम्ही घरी नसतो. सो आउट अँड आउट ही दिवाळी कुटुंबाबरोबरची आहे. ॲब्सोल्युटली वेगळं पण आहे की तू यु आर नॉट गोइंग टू पुणा आज, म्हणजे ती घरी स्वतःच डेकोरेट करणार. म्हणजे काय होतं की माझं सासर पुण्यात आहे आणि मी आणि नवरा आमचं घर मुंबईत आहे, त्याच्यामुळे माझी थोडीशी तारांबळ होते पुण्या मुंबई, आणि मग अरे बापरे 2 दिवस तिथे मग 1 दिवस इथे. सो ह्यावेळेला मी डिसाईड केलं, कारण का एनिवे खूप प्रवास झाल्यामुळे मी माझ्या सासूबाईनं सांगितलं की तुम्ही पण मुंबईतच या आणि आपण एका ठिकाणी सगळ्यांनी, आणि दरवेळेला मला खूप घाईघाईनी शूटिंग संपवून घरी या, मग कंदील, मग इलेक्ट्रिशियनला फोन करा, लाईटिंग वगैरे. मग स्वयंपाकापेक्षा मला हे जास्त कुशन कवर्स बदलणं आणि पडदे, प्रेक्षकांना माहिती आहे. सो म्हणून मी परत सांगते की पडदे बदलणं आणि नवीन चादरी आणि शॉपिंग आणि पणत्या आणि लॅम्प्स, ऑल दॅट आय लाईक, पण तो थोडासा नाजूक विषय असल्यामुळे मी तिकडे फार फार जात नाही. म्हणून तिने सासूबाईंना पुण्याला, करेक्ट करेक्ट, डिपार्टमेंट आणि त्या सुग्रण आहेत, त्याच्यामुळे आय नो की दॅट विल बी टेकन केअर ऑफ, असं ते आहे. विज्ञा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. दिवाळीनिमित्त तुझी एखादी आठवण तू कधीच नाही विसरू शकत अशी कोणती आठवण आहे? मला ना खरं सांगायचं तर चांगल्या आठवणी तर भरपूरच आहेत, पण लाईक अ सोशल मेसेज म्हणून मला एक आठवण सांगावीशी वाटते की मी ट्रेनमधनं प्रवास करायचे, तेव्हा कोणीतरी तत्सम एखादा ट्रेन चालू होती आणि तत्सम कुठल्या तरी माणसाने एक फटाका नाही, व्हॉट इज कॉल्ड, सुतळी बॉम्ब फेकला ट्रेनमध्ये, आणि दॅट गर्ल गॉट इंजर्ड. त्या मुल ती मुल कारण एकतर मी वसईला राहायचे, सो गर्दीची वेळ असायची सकाळी, म्हणजे तुम्ही कधी जा, दिवाळीला जा कधी जा, तेव्हा गर्दीच असते. सो तेव्हापासून ना मला खरं सांगायचं तर मला फार चीड आहे या गोष्टीची, की तुम्ही एकतर तुम्ही एन्जॉय करा, माझं म्हणणंच नाही तुम्ही एन्जॉय करू नका, पण ही जी काही वाईट काइंड ऑफ एन्जॉयमेंट आहे ना, किंवा विकृत एन्जॉयमेंट आहे ज्याचा दुसऱ्यांनाही त्रास होऊ शकतो. पुढचा प्रश्न प्रशांत अनासपुरे विचारतो. तुम्हा तिघींना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. प्रतीक्षा खूप दिवसांनी येते, संभाजी मालिका येते, खूप सगळीकडे आम्ही कौतुक ऐकतोय, त्यामुळे नवीन इनिंग पुन्हा एकदा. पण एवढा मोठा ब्रेक का लागला की आम्ही दामिनीपासून बघतोय, मधल्या काळात तू हिंदीमध्ये आम्हाला दिसली आहेस, तर एवढा ब्रेक घ्यायचं नेमकं कारण काय? दुसरा एक प्रश्न आहे श्रेयाला, पण ते नंतर एक करूया. ॲक्च्युली ब्रेक, एकतर सुरुवातीचा ब्रेक मी जरा माझ्या मुलीसाठी घेतला होता, ती लहान होती म्हणून, पण थोडंसं मला असं वाटतं की कोणत्याही आर्टिस्टच्या बाबतीत असं होतं की आपण एक काम करत असतो आणि अशी एक स्टेज येते आणि मग ज्यावेळी आपल्याला वाटतं की नाही तेच येते काम, तेच आहे, तेच तर मग असं वाटतं की जरा थांबूया, त्यामुळे मी त्याच्यासाठी थांबले होते आणि मला वाटतं झीने माझ्यासाठी ठेवली होती संभाजी सिंह. प्रशांत तयार आहे पुढचा प्रश्न थ्रो करायला? नाही, हा तुला पण माहिती नसेल, म्हणजे ही श्रेया आहे की श्रीदेवी आहे की कोण, म्हणजे आज कोण आलंय आपल्याकडे? श्रेया आली आहे की सई आली आहे की उर्मिला आली आहे? तर मला वाटतं आज आपण श्रीदेवी बघूया श्रेयामध्ये. आम्हाला नॉर्मल असे श्रेया वाटतच नाही ना, हे म्हणजे सबसे पहले तो मैं सी 24 थास का तुम्हारे नए ऑफिस के लिए कंग्रेचुलेशन, आप सबको बहुत बहुत बधाई यहाँ पे कि आपने मुझे यहाँ बुलाया. मैं शुक्रिया अदा करना चाहूँगी अजी नेटवर्क का फॉर कॉलिंग मी हियर, एंड इट्स एब्सोल्यूट pleasure and you are doing a fantastic job. Kya baat hai, kya baat hai, kya baat hai, ek number. Mala
वाटतं याशिवाय म्हणजे श्रीदेवी स्वतः जरी आली तरी मी म्हणजे असे नाही छे तुम्ही तिघीही वेगवेगळ्या कॅरेक्टरने आमच्या घरी ओळखीचे आहात आणि आम्ही नेहमी चर्चा करत असतो म्हणजे दामिनी असो मोनिका असो किंवा वर्सेडाईलच आहेत. एक मोनिकाबद्दल नेहमी असं बोललं जातं की तिला जेव्हा राग येतो ती जळफळाट होते तेव्हा चेहऱ्यावरचे तिचे एक्सप्रेशन बदलतात, तर ती खऱ्या आयुष्यात पण तिला राग आल्यावर ते एक्सप्रेशन तसेच असतात की ते फक्त त्या सिरियल पुरते होते. म्हणजे अभिज्ञा आहे ना इन ऑल सिच्युएशन्स तशीच असते. म्हणजे एकदा ती माझ्याशी फोनवर बोलत होती अँड शी वॉज ड्रायव्हिंग, तर तिला ट्रॅफिक हवालदार काकांनी पकडलं. ओके, तर आपलं कसं होतं, बरोबर मी फोन ठेवते मला पोलिसांनी पकडले असं होईल ना की काहीतरी त्याच्यात बदल होईल की आधी हो मग ठीक आहे मग तू तिकडे येशील ओके, तर त्याच्यानंतर माझा आवाज लगेच बरोबर मी करते मला पोलिसांनी पकडले ओके बाय 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 किंवा काही न बोलता मी फोन ठेवून देईन की आता फोनवरच बोलताना मला पकडले म्हणजे काय. तर ती मला हो ठीक आहे मग तू गोरेगावला 7:30 पोच हा शेयू मला ना पोलीस काकांनी पकडले तर मी तुला नंतर फोन करू ओके बाय. वेगळे वेगळे राग नाही आहेत रंग नाही आहे सगळ्यात प्रेम नाही, कारण माझं हे खूपदा होतं आणि पोलिसांनी पकडणं तिघी नाही. दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुमचं एखादं कोणतरी दिवाळीची आठवण आणि कोणता फराळ आवडतो? मला स्वतःला करंजी आवडते आणि चकली आवडते. मला आठवतं की माझ्या लग्नानंतर पहिल्या दिवाळीच्या वेळी माझ्याकडे म्हणजे माझे सासरचे आणि माहेरचे दोघंही जण आले होते आणि नेमकं त्याचवेळी मला पहिली फिल्म मिळाली होती सुरवंता आणि त्याच्या शूटिंगला मला कोल्हापूरला जावं लागलं होतं. तर त्यामुळे मला ते इतकं आठवतं की मी त्यांना एवढं हौशेने असं घरी सगळ्यांना बोलवलं आणि म्हणजे मला ती डेट त्यांची पोस्टपोन नाही करू शकले मी. आणि तेव्हा आपण खूप नवीन आलेले असतो फील्डमध्ये, आपल्याला तेवढा सेही नसतो की आपल्यानुसार काही बदलेल असं, आणि मला कोल्हापूरला जावं लागलं आणि मग प्रशांतनी त्या सगळ्यांची बडदास्त ठेवलेली. सेटवर पण नवीन नवीन कलाकार येतात, दिग्गज येतात, हिंदी पण येतात, हिंदीतले पण येतात आणि मराठीतले पण येतात. त्यांच्याकडून तुम्हाला बेस्ट कॉम्प्लिमेंटची अशी दाद मिळाली की आणि ती कोणती आहे आणि कशी लक्षात आहे आपल्या? मी सांगू का, ती शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे आणि तो फोटो अजूनही बदललेला नाही आहे फेसबुकवरचा डीप. नाही, मला एक सांगायचं म्हणजे की सेटवरती तर सगळेच खूप कौतुक करतात आपली, जेव्हा इंडस्ट्रीतली सगळी लोक मित्रमैत्रिणी सगळे ताई दादा जेव्हा सगळे येतात ते खूप कौतुक करतात आणि छान वाटतं की आपली लोकं आणि ते खूप मनापासून करतात कारण की आपल्याला कळतं की वरवरून कोण बोलते. बॉलिवूडमधली लोकं जेव्हा येतात तेव्हा एकतर मी त्यांच्या प्रोफेशनलिझमनी कम्प्लिटली हुरळून गेलेले आहे बिकॉज मला असं आणि मी खूप शिकते आहे त्यांच्याकडनं वेळेत येणं आपलं काम चोख करणं आणि निघून जाणं. सगळ्यांनीच खूप काय काय सांगितलं. मी नवाजुद्दीन आले होते तेव्हा ते म्हणाले की आपको किसी ने बताया विद्या बालन जी से बहुत मेल खाती है. म्हटलं सर हां मुझे गरीबों की विद्या बालन बोलते. बॅकस्टेजलाच असताना कुशल आणि सागर होते, तर मी त्यांना येता येता विचारलं की मी तिच्यासारखं हसू का, हे बघ हे तिच्यासारखं वाटतंय का, तर त्यांना काय फार हां कर असं त्यांचं झालं की कर आता काय ते आणि चल, कारण का 3:30 वाजले होते रात्रीचे. आणि मी काय म्हटलं की आधी मी करून बघीन एकदा आणि जर मला असं वाटलं की ते रिॲक्ट होते तर मग आपण हे कंटिन्यू करू. म्हणून मी आधी गेले नाचले बिसले बोलले आणि मध्येच एकदा ती हसायला लागल्यावरती आय स्टार्टेड लाफिंग अलॉंग विथ हर आणि मग ते असं झालं की मी हसते ती हसते मी हसते ती आणि मग दोघी एकत्र हसतात. तू शाहरुख नाही तुमचं काय चाललंय हे. सो दॅट हॅपन्ड आणि मग तिला ते आवडलं सगळं झालं एपिसोड संपला आणि नंतर मग मला माझ्या एका मैत्रिणींनी नेक्स्ट डे अनुपमा चोप्रा बरोबर त्यांचा इंटरव्ह्यू होता फॉर द सेम फिल्म आणि इंटरव्ह्यू चालू असताना त्या माझ्या मैत्रिणीने मला एक लिंक पाठवली की हे बघ तुझं संपेल म्हणजे तुझा जन्म सार्थकी लागेल असं ती मला म्हणाली. ती म्हटलं काय मला माहीत नाही. मग मी लिंक ओपन केली आणि त्याच्यामध्ये शाहरुख वॉज मेन्शनिंग की तिथे एक आर्टिस्ट होती
आणि ती आणि ही सायमल्टेनियसली एका आणि आम्ही दोघे वेडे झालो की तिने ते कसं मॅनेज केलं. सो माझ्यासाठी तुला अरे देवा आता मला काही नको. दॅट इज बिकॉज आय एम अ ह्यूज फॅन शाहरुख खान, म्हणजे सगळ्यांनाच ते माहिती आहे. तुम्ही तिघी आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधून पाहायला मिळतात, तर मला तुम्हा तिघींना एक कॉमन प्रश्न आहे का, तुमचा दिवाळीमध्ये संकल्प काय असणार आहे? मला असं वाटतं काही जर संकल्प करायचा असेल किंवा काही जर चांगला करायचं असेल तर त्याच्यासाठी दिवाळीची कशाला वाट बघता? कधी सुरू करा, आत्ता तुम्ही ठरवा आणि उद्यापासून पुढच्या क्षणापासून सुरू करा. कारण दिवाळी आणि ह्या गोष्टी म्हणजे चांगलं आहे, जे कधी संकल्प करत नाहीत त्यांनी डेफिनेटली करावा, नाहीतर नाही आम्ही कधीही करू असं म्हणून ते टाळू नये. पण कोणतीही चांगली गोष्ट आणि छोट्यातली छोटीही चांगली गोष्ट मला असं वाटतं की आपण ठरवावी आणि लगेच करायला लागावी. कारण जेव्हा आपण सुरू करतो तोच चांगला मुहूर्त असतो असं मला वाटतं. माझा मराठीचा थोडासा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण मला सुचत नाही मराठीमध्ये काय बोलणार, कारण मी कॉन्व्हेंटची आहे त्याच्यामुळे. सो मी त्याच्यावर ऑलरेडी सुरू केलेलं आहे काम करायला आणि त्याच्यानंतर ॲज अन आर्टिस्टसुद्धा वेगवेगळे वेब सिरीज म्हणा किंवा फिल्म्स म्हणा विच आर व्हेरी इन्स्पायरिंग फॉर अन आर्टिस्ट, त्या सगळ्या बघायला सुरुवात करणं. आणि जसं ही म्हणाली की मी एक फिलॉसॉफिकल एक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून क्रॅकर्स अजिबात मी कोणालाही माझा एकच संकल्प आहे आणि मी पहिल्यांदाच हा करते. मी जी 24 तासासाठी खास, सो मला बरेच दिवस करायचा होता की माझ्या फिटनेसकडे झिरो लक्ष असतं, ह्याचा मी संकल्प केलेला आहे. टू अ बेटर बॉडी अँड फिजिक, मेंटली ऑल्सो अँड फिजिकली ऑल्सो. चलो तुम्ही झी 24 तासच्या ऑफिसमध्ये आलात, आमच्या घरी आलात, नवीन घरी आलात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप मजा आली आणि खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हा तिघींनाही. ऑल द बेस्ट फॉर फ्युचर करिअर. थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि आता नवीन इथे आलेला आहात तुम्ही, जसं नवीन घरात म्हणतो तसं तुम्ही दिवाळीच्या अगदी तोंडावर नवीन घरात आलेला आहात, तर हे घर अजून अजून लाभदायी अजून अजून छान तुम्हाला ठरू अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आणि या घरात आम्हाला तिघींना आत्ता बोलवलं आणि तुमच्या आनंदात सहभागी करून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जयंती, असं म्हणतात की वास्तू म्हणजे ती घराची असो किंवा ऑफिसची ही खूप पॉझिटिव्ह असायला पाहिजे असते आणि त्याच्याच कारण आपण सगळेजण इतकी मेहनत करत असतो, ती मेहनत कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर मी तुम्हाला एवढंच विश करीन की एकतर तुम्ही लोक सगळे खूप प्रेमळ आणि पॉझिटिव्ह आहे, अनेक वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय. सो ह्या वास्तूमध्ये झी 24 तासची सुद्धा भरभराट हो आणि आता आपला चॅनल ऑलरेडी इट इज अमंग द टॉप नंबर 1 चॅनल्स, तर अशीच तुमची सगळ्यांची भरभराट हो आणि असे अजून ह्याच्यापेक्षा 5 पटीने मोठं ऑफिस लवकरच बघायला मिळो. आणि त्याच्यात पहिल्यांदा आपणच आपण. सो ह्या हाऊस वॉर्मिंग मध्ये तुम्ही आम्हाला बोलवलंय तुमच्या या ऑफिस प्रवेश गृहप्रवेशासारखा. सो थँक्यू सो मच. थँक्यू, मनापासून धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.